नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट होणारं उपीट कसं करायचं हे बघणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट कमी साहित्यामध्ये होऊन जाते. तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कढई चांगली गरम झाली का मग त्यामध्ये मी एक कप रवा टाकला आहे. आता हा रवा भाजण्यासाठी मी तेलाचा आणि तुपाचा वापर करणार नाही, तर फक्त रवा मंद आचेवरती खरपूस छान भाजून घेणार आहे. आता रवा जो आहे तो छान भाजला आहे, याला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. परत आता त्याच कढईमध्ये मी एक चमचाभर तेल टाकले. या तेलामध्ये अर्धा कप मी शेंगदाणे टाकून ते तळून घेतलीये कमी तेलामध्ये. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे टाकले तरी चालेल, ते अजून हेल्दी होईल. आता आपले शेंगदाणे जे आहेत ते चांगले तळलेत तेलामध्ये, तर त्यांना बाहेर काढू. शेंगदाणे भाजून जे तेल शिल्लक राहिलं होतं त्याच तेलामध्ये मी एक चमचा अजून तेल टाकले. हे तेल टाकणं ऑप्शनल आहे, जर हवं असेल टाका, नाही टाकलं तरी चालेल. आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली का मग त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलं. मोहरी जिरं छान तडतडलं का मग त्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला आहे. कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. मग अशी तेलामध्ये मी कढीपत्ता टाकायचं विसरून गेली होती, तर तो मी आत्ता टाकते म्हणजे तो तेलामध्ये कांद्यासोबत छान भाजेल. आता कांदा जो आहे तो भाजत आला आहे, तर तो कांदा भाजत असतानाच त्याच्यामध्ये मी 5 ते 6 मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चिरून टाकल्यात. यामध्ये मी अर्धा चमचा म्हणजे चवीपुरतं मीठ टाकलं आहे. थोडीशी हळद टाकली आहे. हे सगळं आता मिक्स करूया आणि 1 मिनिट मी हळद तेलामध्ये चांगली परतून घेईन. त्यासोबत मिरची लसूणसुद्धा छान आपलं भाजलं जाईल. मिनिटभर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. रवा मोठा असल्यामुळे मी इथं पाणी थोडं जास्त वापरले, जर बारीक रवा असेल तर पाणी थोडं कमी लागतं. आता हे छान मिक्स करून घेऊ. यामध्ये आता मी भरपूर कोथिंबीर टाकली आहे कारण मला उपीटमध्ये कोथिंबीर खूप आवडते. यामध्ये आता मी टाकते जे आपण तळून ठेवलेले शेंगदाणे होते ते. आता या पाण्याला आहे ना आपण एक उकळी येऊ देणार आहोत, छान कडक अशी उकळी आली पाहिजे. आणि तुम्ही इथे बघू शकता पाणी छान उकळत आहे. आता या उकळत्या पाण्यामध्येच आपण जो भाजून ठेवलेला रवा होता तो टाकणार आहोत. एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने ते हलवायचं म्हणजे आपल्या उपीटमध्ये गाठी होत नाहीत. रव्यामध्ये पाणी लगेच शोषून घेतो रवा, तर एकसारखं हलवत राहायचं आणि 5 मिनिटात आपलं उपीट हे तयार होऊन जातं. आत्ता हे थोडं पातळ वाटतं आहे पण थोड्या वेळाने अजून ते घट्ट होईल. आता आपलं उपीट जे आहे ते ऑलमोस्ट तयार आहे, पण ते अजून सॉफ्ट व्हावं म्हणून याच्यावरती मी झाकण ठेवते आणि 1 मिनिटभर याला वाफ काढून घेते. 1 मिनिट झाला आहे, आता हे झाकण काढूया. आणि एकदम सॉफ्ट झटपट होणारं, तोंडात टाकताच विरघळेल, अजिबात घशाला टोटे वगैरे बसत नाहीत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.